संदेश देसाई मकरंद दानासपुरे दोघे जण पुरून उरायचे आम्हाला आणि माझं खूप मार खायचे. हजर जबाबी होता ना लक्ष्मीकांत, एकदम असं असं त्याला उत्तर यायची आणि आपल्या चेहऱ्यावर हसू यायचं. म्हणजे मी हे सांगावं का माहिती नाही मला, पण माहिती आहे सगळ्यांना. मामा मला कधीही निर्मिती मधू काही म्हणत नाही, जाडी म्हणतात ते. की मलाही वाटतं की छान फिगर असावी, पण नाही आहे, काय करूया आता. आणि मला असं वाटतं त्यांनी माझं काही अडत अडत नाही, त्यामुळे हा इंटरव्ह्यू बघितल्यावर कदाचित मला ओरडा मिळेल. नमस्कार, मी प्रणाली मोरे. लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर या शो मध्ये आज एक अशी व्यक्ती आली, अर्थात जी पडद्यावर आली, तिला पाहिलं किंवा रंगभूमीवर तिची एंट्री झाली की हसू आहे ना. तुम्ही असंही बसले असाल की ते हळूहळू असं 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 होत जातं आणि ती जी छान स्माईल तुमच्या चेहऱ्यावर येते ती त्यांच्यामुळे. आणि अशा आपल्या सगळ्यांच्या लाडक्या निर्मितीताई, निर्मिती सावंत आपल्यासोबत आहेत. निर्मितीताई, तुमचं खूप खूप स्वागत. आत्ता तू हे जे सगळं माझ्याबद्दल बोललीस ते ऐकून माझ्या चेहऱ्यावर नाही खरंच. म्हणजे कसं असतं, आत्ता नुकताच जर आजीबाई जोरात तर आहेच, सुरू जोरामध्ये होणारच आहे आणखीन त्याचे दौरे आणि हे, पण मी झिम्मा पाहिलाय त्यामुळे जे काही तुम्ही हसवलंय ना नंतर असं खूप दुखत होते गाल की यार नो किती हसलो आपण. तर पहिला प्रश्न माझा असा आहे, कारण गंगूबाई, जाऊबाई, जाळूबाई, आत्याबाई आणि आत्ता आजीबाई या बाईपणाकडे तुम्ही एकंदरीत कसं पाहता, आणि हे असतं ना बाई इन्व्हर्टेड कॉमामध्ये मी देते आणि तुमचं यश हे असं जोडलं गेलंय, तर मला त्याविषयी ऐकायला आवडेल. सुरुवातीला जेव्हा जाऊबाई केलं होतं तेव्हा ही बाई सतत माझ्या पाठीशी उभी राहणार हे माहिती नव्हतं मला, पण त्या जाऊबाईनी खूप यश दिलं, सगळंच दिलं, म्हणजे पैसा, प्रसिद्धी, म्हणजे तुम्ही म्हणाल ते सगळं जाऊबाईनी दिलं मला. आणि दादीमध्ये नसताना त्याच वेळेस गंगूबाई आली माझ्या आयुष्यात आणि तिनेही मला घराघरात पोचवलं. म्हणजे जाऊबाईने जसं नाव दिलं निर्मिती सावंत, तसं गंगूबाईने घराघरात जाऊन ही गंगूबाई जी मला आज तक आयत पुरती आहे, म्हणजे आजही गंगूबाई म्हणून ओळखणारे खूप प्रेक्षक आहेत. मग माझ्या लक्षात आलं की बहुतेक बाई हा शब्द मला लकी असावा, पण गंमत अशी आहे की कुठेही ओढून ताणून माझ्या नाटकाच्या, सिरियलच्या, सिनेमाच्या नावात ओढून ताणून बाई आणलेलं नाही आहे मी. ते प्रत्येक वेळा येत गेलं आणि मग मला कळलं की हे आपल्याला यश देत आहे. मग आपल्याला वाटतं ना की हां बाबा हे चांगलं आहे. जर तुम्ही म्हणजे आता तुझ्या प्रोग्रामचं नाव जर काही बाई असतं तर मला असं वाटलं असतं की बाबा हो, म्हणजे मला हा इंटरव्ह्यू यशस्वी होणार आहे असं होतं ना आपलं. पण बाई पण अशी जोडली गेली आहे मी की जाऊबाई जोरात खूप बायकांचं नाटक होतं. हो, बिंधास्त हा माझा पहिला सिनेमा तो बायकांचा होता. तर मला असं वाटतं की हा काहीतरी योगायोग असावा की बायकांसाठीचे किंवा बायकांचे प्रश्न मांडणारे किंवा बायकांना हसवणारे असेच प्रोजेक्ट्स माझ्याकडे येतात आणि ते मी करते आणि मग त्यात मला यश मिळतं आहे. त्यामुळे बाई माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाची आहे. म्हणजे तशी बाई प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची असते, पण ती वेगळ्या अर्थाने माझ्या आयुष्यात ही प्रत्येक नावामागे जोडली गेलेली बाई आहे. निश्चित, जसं मी आत्ताच ओळख करून दिली त्यांची की त्या इतक्या आपल्याला हसवतात छान, तसं मी म्हणेन की हास्याची राणी, कॉमेडी क्वीन म्हणून ही तुमची ओळख आम्हाला तुमच्या अभिनयाच्या माध्यमातून झाली. पण मला आत्ताच या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने मी काही रिसर्च केलं तर तुमचं आधीचं नाव कळलं, मधुमती देसाई ते निर्मिती सावंत. हा जो प्रवास आहे ना, हा प्रवास एक थोडक्यात तुमच्याकडनं ऐकायला आम्हाला आवडेल. आता 60 वर्षाचा प्रवास थोडक्यात कसा सांगायचा. हो ते पण आहे, पण तरीही मधुमती देसाई ही एक मध्यमवर्गीय सर्वसाधारण मुलींसारखी मुलगीच होती. आत्ताही ती निर्मिती सावंत झाल्यानंतरही तशीच आहे, पण त्यावेळेस मधुमती देसाईला वाटलंही नव्हतं, स्वप्नातही पाहिलं नव्हतं की मी कमर्शियल नाटकात किंवा सिनेमात, सिरियलमध्ये काम करेन, तिथे आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे वगैरे, असं कधी काही डोक्यातही नव्हतं माझ्या. छान
ताडाकोडात आयुष्य चाललेलं होतं. मी खरं तर स्पोर्ट्स पर्सन होते, मी कबड्डी खेळायचे आणि माझी आई कामगार कल्याण केंद्रामध्ये सल्लागार समितीवर होती. ती तिकडे बऱ्याच गोष्टी शिकवायची, शिक्षिका होती तिथे. त्यामुळे तिचा हात धरून मी कामगार कल्याण केंद्रात लहानपणापासून जायचे आणि मग तिथे ती नाटकं बसवायची, बायकांची नाटकं बसवायची किंवा डान्सेस बसवायची, फोक डान्सेस. तर ते तिच्याबरोबर जाऊन जाऊन त्याची गोडी निर्माण झाली मला. पण त्याचा आपण उदरनिर्वाहासाठी काही उपयोग करू शकू असं तेव्हाही वाटलं नव्हतं, म्हणजे नाहीच वाटलं होतं मला कधी. आपण असं म्हणतो ना, बऱ्याच गोष्टी अपघाताने घडतात, तसा मी या इंडस्ट्रीत येणं हा माझ्या दृष्टीने अपघाताने घडलेली गोष्ट आहे. आणि मग पुन्हा असंही म्हणतात की एकदा चेहऱ्याला रंग लागला की तो पुसता येत नाही, तसंच झालं माझंही. मी आले या व्यवसायामध्ये आणि मग त्यानंतर छान छान रोल मिळत गेले, छान छान माणसं भेटत गेली. स्वामींच्या कृपेने खूप चांगले दिग्दर्शक, लेखक भेटले आणि मग इथे स्थिरावले मी. त्यामुळे ती मधुमती जी होती की जिला असं कधी वाटलं नव्हतं की आपण हे काय करू, तिथपासून ते निर्मिती सावंत. निर्मिती सावंत या नावामागची पण एक गंमत आहे छोटीशी, की मी ना एकांकिका स्पर्धा वगैरे मध्ये भाग घ्यायचे, कारण हौस किंवा मम्मीकडून लहानपणापासून ते बाळकडून मिळालेलं होतं वगैरे. आणि माझा तेव्हा होणारा नवरा आमच्या एकांकिका वगैरे बसवायचा. आणि एकदा असं झालं की म्हणजे मध्यमवर्गीय ना, त्यामुळे वडिलांनी सांगितलं होतं सासने जा आणि मग काय नाच. पण ते इथे नाही, लग्न वगैरे सगळं व्यवस्थित, कारण मी BDT चाळीमध्ये राहायचे. तर त्यामुळे असं त्यांना माहिती नव्हतं की मी काम करते ऑफिसमध्ये किंवा बाहेर एकांकिकांमध्ये. मम्मीच्या आडून मी काम करत होते. आणि एकदा मला अवॉर्ड मिळाल्यानंतर ते पेपरमध्ये छापून आलं, माझं नाव छापून आलं आणि माझ्या वडिलांना कळलं ते की त्यांनी मला विचारलं तू काम केलं होतंस. तर मी घाबरले, खरंच साधी सरळ मुलगी होते मी. मी घाबरले. तर मम्मी ते मला आधार दिला. मम्मी त्यांना म्हणाली की नाही नाही, तीच भाग घेणार होती पण तुम्ही नको म्हणालात ना, त्यामुळे मग त्यानंतर तिने नाही, तिने माघार घेतली, मग दुसऱ्या मुलीने केलं ते काम. पण नाव मधूचंच आलं. मग त्यानंतर असं आमचं झालं की काहीतरी वेगळं नाव घेऊन आपण करूया, कारण एकांकिका स्पर्धा करण्यात एक गंमत असायची, खूप खूप झिंग असायची ती एकांकिका करणं आहे. तर मग तेव्हा माझ्या होणाऱ्या नवऱ्याने तेव्हा मला नाव दिलं होतं निर्मिती सावंत, लग्नाच्या आधी. हा, कारण तो सावंत होता. हो, हो. त्यामुळे निर्मिती त्याला नाव आवडलेलं होतं आणि निर्मिती सावंत त्याने दिलं. आणि त्यानंतर मी काही वर्ष केलं, अवॉर्ड्स वगैरे तसे घेतली आणि मग लग्नानंतर मी ऑफिशियली नाव लावू लागले सावंत. ही ती एक वेगळी गंमत. पण माझं अजूनही म्हणणं आहे की निर्मिती सावंत म्हणून काही फार नाही बदलले मी, म्हणजे तशीच आहे मी. काही वेगळं काही शिंगबिंग नाही मला काही नाही. पण मला आता एक निर्मितीताई लहानपणी कशा होत्या ना हे जाणून घ्यायला आवडेल, कारण तशा त्या इंट्रोवर्ट वाटतात की त्या फार सगळ्यांशीच फार पटकन बोलत नाहीत. पण मला असं वाटतं की तुमचं ज्यांच्याशी कनेक्शन जुळतं त्याच्याशी तुमची भट्टी खूप छान जुळते, त्यामुळे एकंदरीत निर्मितीताई कशा आहेत? कारण ना विनोदी अभिनेता किंवा अभिनेत्री आम्ही असं बऱ्याचदा पाहिलं, म्हणजे अशोक मामा, अशोक सराफ तर हे आवर्जून सांगतात की मी इंट्रोवर्ट आहे, मी पटकन कोणाशी बोलत नाही. मला निर्मितीताई नेमक्या कशा आहेत आणि लहानपणी त्या कशा होत्या, खट्याळ होत्या का? कारण ते असं ना पिंड जो कॉमेडीचा तुमच्या हात कोणीच धरू शकणार नाही, त्यामुळे तो पूर्वीपासून असेल, लहानपणापासून असेल, तर ते आणखीन डेव्हलप होत जातं. तर कशा होतात तुम्ही लहानपणी आणि कस आत्ता कशा आहात? नाही पण तू म्हणतेस ते अगदी खरं आहे की मी असं पटकन नाही मला बोलता येत. रादर मी इंटरव्ह्यूज देणं टाळते. म्हणजे टाळते म्हणण्यापेक्षा असं होतं की बापरे आता तिकडे जाऊन काय बोलायचं आहे, मला आधी सांगून ठेवा काय काय. त्यांनी माझा आधी इंटरव्ह्यू घेतला, म्हणजे हा इंटरव्ह्यू करायच्या आधी तू काय विचारणार आहेस सांग मला, त्यामुळे मी पण तयार झाले आता. हो, कारण म्हणजे मला असं
असं तू जसं म्हणतेस तसं मला असं हसवणारं वगैरे नाही बोलता येत. हां, तुम्ही हसवणारं काहीतरी छान लिहून दिलं तर लोकांपर्यंत ते पोचवायचं काम माझं आणि ते मी चोख करते. पण मला असं भला नाही स्वतःला की बरं आता निर्मिती ताई आहेत ना ह्या पार्टीमध्ये त्या धमाल करणार असं माझं नाही होत. रादर मी खूप थोडीशी अलूफ होऊन जाते की बापरे एवढे सगळे जण आहेत तर आपण काय बोलायचं. हां, पण जिथे माझा ग्रुप असतो ना तिथे मात्र खूप खुलते मी. पण ते व्हायला थोडा वेळ लागतो त्यामुळे ते पटकन होत नाही माझं स्वभाव. मग लहानपणी तुम्ही कशा होतात? खोडकर होतात, एक म्हणतात लास्ट बेंच शेवटच्या बाकावरच्या की पहिल्या बाकावर बसणाऱ्या की कशा होतात एकंदरीत? नाही, मी हुशार मुलगी होते, शिक्षिकांची सगळ्या आवडती होते. मुळात आधी मी स्पोर्ट्स जसं मी म्हटलं तसं शाळेत पण खूप त्या गोष्टी असायच्या, डॉज बॉल असो खो खो असो, म्हणजे स्पोर्ट्स जास्ती आवडायचं मला. या कला क्षेत्रापेक्षा स्पोर्ट्समध्ये जास्ती इंटरेस्ट होता शाळेच्या वेळेला मला. आणि असं गब्दुल छान छोटस गुटगुटीत बाळ आणि सगळ्यांची लाडकी, आणि ते मला आवडत, मला अजूनही आवडतं खरं तर सगळ्यांनी माझे लाड केलेले. आणि म्हणजे असे हॅपी गो लकी होते तेव्हाही मी लहानपणी. बाकी असं पार्टीपासून वगैरे मी आत्ताही नाही, तर त्यामुळे म्हणजे असं वेगळे पण तुला काहीच जाणवणार नाही. मी तशीच होते. आणि जसं तू म्हणालीस की मामा म्हणाले मी इंट्रोवर्ट आहे, मी इंट्रोवर्ट नाही आहे. मी बोलते किंवा मी मिक्स होते पण मला थोडा वेळ लागतो. म्हणजे आता हा आपला पहिला इंटरव्ह्यू झाल्यानंतर कदाचित आपण हळूहळू मैत्रिणी होऊ, पण ते ते व्हाय. मला वाटतं ते एक प्रोसेस असते. येस, आपण खूप छान पद्धतीने जेल होण्यासाठी निश्चित त्याला थोडासा वेळ लागतो. निश्चित निश्चित. आता आपण तुम्ही एकांकिकांविषयी म्हणालात, पण पहिलं व्यावसायिक नाटक कसं मिळालं आणि पहिला सिनेमा, आणि त्याची पण एक गोष्ट आहे तर मला ती ऐकायला आवडेल. कशाची गोष्ट आहे? तू खूप अभ्यास करून होतेस मला ते ऐकायला आवडेल. आणि कसं आहे ना, आजच्या पिढीला ना असे आपले जे दिग्गज सगळे कलाकार असतात ना, आम्ही जे पाहून मोठे झालो ज्यांना, तर आम्हाला ना हे कसे होते, हे प्रत्यक्ष आयुष्यात कसे आहेत, मग ह्यांना यांचं पहिलं नाटक कसं मिळालं असेल, पहिला सिनेमा कसा बरं मिळाला असेल, मग ह्याची जी उत्सुकता असते ना ती एक रिपोर्टर किंवा एक मीडिया म्हणून ते बाजूला राहतं, मग माझ्यातलं एक व्यक्तिमत्व म्हणजे खरं जी मी आहे ती बाहेर येते, मग एक प्रेक्षक समोर येऊन बसतो आणि तो तुम्हाला विचारतो. माझं ना चित्रपटगृहात लागलेला पहिला सिनेमा बिंधास्त, पण मी शूट केलेला पहिला सिनेमा अशोक मामांसोबतचा. त्याच्यात तुम्ही पेअर होतात अशोक मामा. मी चित्रपट तो केलाच या कारणासाठी की तिथे अशोक मामां बरोबर माझी जोडी होती. कारण तेव्हा जाऊबाई जोराचे इतके प्रयोग चालू होते, दिवसाला 3-3 शोज करत होतो आम्ही. खरंच वेळ नव्हता माझ्याकडे. आणि मी त्या दिग्दर्शकाला म्हटलं पण की बाबा नाही जमणार आहे मला, सो तू बघ कोणीतरी दुसरं. तर तो म्हणाला की नाही तुम्हीच करा, अशोक मामांना पण चांगली समोर कोणतरी. म्हटलं अशोक मामा? हो अशोक मामा तुमच्या अपोजिट. म्हटलं बरं बरं, करते करते करते. म्हणजे मला मुळात तो सिनेमा केलाच तेवढ्यासाठी मी. आणि ते खूप चांगलं झालं की असं म्हणतात ना, संगत चांगली असली की आपल्यात ते सगळं चांगले येतात. तर ते तसं झालं, मामांनी स्टेजवरचं माहीत झालं होतं तोपर्यंत सगळं, पण स्क्रीनवर काय करतात, स्क्रीनवर जेव्हा समोर आर्टिस्ट नसतात तेव्हा तुम्ही कसे रिॲक्ट होता, तुम्ही काय, बारीक सारीक गोष्टी मामांनी मला सांगितल्या. आणि त्यानंतर आम्ही बरीच कामं केली एकत्र सिनेमामध्ये. पण सिनेमामध्ये काम करणं वेगळं आणि स्टेजवर काम करणं ते ती गोष्ट आत्ता 5 वर्षापूर्वी जुळून आली, जेव्हा व्हॅक्युम क्लिनर नाटक मी मामांबरोबर केलं. इतके वर्ष फक्त सिनेमामध्येच एकत्र काम केलं होतं. त्यामुळे तो जो पहिला सिनेमा होता माझा, नवरा माझ्या मुठीत मुठीत, हो मी काल लक्षात होतो, नवरा माझ्या मुठीत ग. आणि खूप मजा आली मला काम करायला. सगळेच चांग दिग्गज आर्टिस्ट होते त्याच्यात. सुधीर जोशी होता त्याच्यामध्ये, आय थिंक निशिगंधा वाढ होती. त्यामुळे मज्जा, सिनेमा करायला मज्जा आली. पण तो शूट होऊन बरेच दिवस
थांबला होता, त्याचं काही घडलं नव्हतं. तसा माझा पहिला सिनेमा आला बिंदास्त. वॉर्डन होतात त्याच्यामध्ये. वॉर्डन होती मी त्याच्यामध्ये. आणि तो सिनेमा तुफान चालला. हा, चंद्रकांत कुलकर्णी आणि प्रशांत दळवी आणि म्हणजे ते सगळेच जिगीशाचे जे विचारवंत, त्यांच्याबरोबर काम करायला मिळणं पहिल्या सिनेमामध्ये खूप मला ना मुळात कुठल्याही कलाकृतीमध्ये ना त्या कलाकृतीच्या प्रोसेसमधून जायला खूप आवडतं. खूप शिकायला मिळतं. नुसतं शिकायला मिळतं असं नाही आहे, असलं काही करू नका यार, भूक लागेल मला. आणि खा मध्ये मध्ये, कारण आमचे व्ह्युअर्स असतात ते म्हणतात की इतकं छान फूड आहे पण तुम्ही खात नाही. आता बोलता बोलता कसं खायचं. बरं बोला. हा, तर म्हणजे जरी बिंदास माझा दुसरा चित्रपट असतो, तो रिलीज पहिला झाला. तो रिलीज पहिला झाला आणि तो गाजला, खूपच गाजला. तो पहिला मराठी चित्रपट होता तो, ज्यांनी इतकी कमाई सगळं. त्याच्यानंतर बरेच चालले. तो पहिला तेव्हा होता आणि आजही लोक आपण आवडीने पाहतो, पाहिला जातो तो. मला एक असं असतं ना की आपल्या प्रत्येक कलाकृती असतात की जी कलाकृती आपल्याला काही ना काही देऊन जाते. आणि तुमच्या तर अशा भन्नाट एक एक कलाकृती आहे. जर श्यामची मम्मी या नाटकानं तुम्हाला काय दिलं, म्हणजे मी हळूहळू तुमच्या एक एक कलाकृतीकडे येते, पण असं असतं ना की थोडी आठवणीत आपण पण जातो या निमित्ताने. तर श्यामची मम्मी या नाटकानं तुम्हाला काय दिलं? श्यामची मम्मीच्या वेळेला ना लेखक अशोक पाटोळे, दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे, आमचे निर्माते दिलीप जाधव, मी काम करणारी, हा आमच्या सगळ्यांची मुलं ना आसपास 12वी 10वी या वयोगटातलीच होती. सो आम्हाला ना तो श्यामच्या मम्मीतला जो विषय होता, जो प्रॉब्लेम होता, तो खूप खूप असा म्हणजे आतला होता, मनातला, प्रत्येकाच्या मनातला तो विषय होता. त्यामुळे ना ते सगळं आतून येत होत. नाही नाही, आपल्याला हे मांडायलाच पाहिजे. नाही नाही, त्या आयांचं काय होत असेल, बरोबर आहे ना? त्या विचार, त्यांचं काय चुकतंय मुलांवर जबरदस्त ते करतात, अभ्यास करतात, काय चुकतंय आयांचं, हे माझं म्हणणं. मग पाटोळे म्हणायचे की हो, पण सरकारने याच्यावर काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे अशी तावातावाने चर्चा चालायची ना आमची, की हे सगळं आमच्या सगळ्यांमधलं आतलं दुःख, आतलं फ्रस्ट्रेशन बाहेर आलेलं होतं. आणि श्यामची मम्मी, पण एक गोष्ट नक्की होती, आम्हाला जे करायचं होतं ते विनोदातून मांडायचं होतं. कारण मी बऱ्याचदा बघितलंय, मी सिरियस रोल पण केले, पण लोकांना विनोदातून मांडलेल्या गोष्टी जास्ती आवडतात किंवा जास्ती पोचतात लोकांपर्यंत. बरोबर. आम्हाला ते म्हणून माझा ओढा विनोदाकडे आहे, की ते लोकांना जे आवडेल ते देण्यासाठी, म्हणजे लोकांनी बघण्यासाठीच तर करतो ना आम्ही सगळं. बरोबर. मग ते त्यांच्यापर्यंत पोचावं. तर ते अशी आमच्या मम्मीची सुरुवात झाली होती. आणि म्हणजे अगणित मुलं येऊन भेटायचे, की खरं सांगू का मावशी ताई, की आम्हाला ना नाटक वगैरेपर्यंत असं खरंच वाटायचं की किती त्रास देते आई, अभ्यास कर अभ्यास कर. आम्हाला नाटक बघितलं थोडंसं असं वाटलं की नाही, तिचं तरी काय चुकतंय. मला हे खूपच म्हणजे तेव्हाही मला असं भरून यायचं की वा, मुलांना कळतंय तरी आईचं दुःख काय आहे. मुलाला त्रास द्यावा असं कुठल्या आईला वाटते? पण पर्याय नाही आहे. म्हणजे आणि तेव्हा तर जेव्हा आम्ही नाटक केलं तेव्हा तर ना डॉक्टर, इंजिनियर, वकील बस एवढे प्रोफेशन असायचे. त्याच्यात आपल्या मुलाला त्याच्यात भरण्यासाठी मेरिट हवं. मग मेरिटच्या मागे लागण्यासाठी मुलाचा जीव काढायचं. आम्ही एक्झॅजरेट करून ते मांडलं होतं कारण आम्हाला कॉमेडी करायची. पण ते दुःख खरं होतं ते. श्यामची मम्मी तसं जवळचं आहे. जाऊबाई जोरातचे पण अनेक किस्से आहेत. आजही ते लोक बऱ्याचदा चर्चेमधनं आम्हाला ऐकायला मिळतात, मुलाखतीतनं ऐकायला मिळतात. आणि ते तर तुम्ही अनुभवलेत समोरून, त्यामुळे ती धमाल आणि कसं असायचे ते दौरे आणि ते कसं वातावरण कसं असायचं, त्यात तुम्ही किती रममाण व्हायचा? हा, खूप खूप. कारण आमचे मुळात 4 महिने रिहर्सल झाले त्याच्या, त्यामुळे बायका, आमचे जे 4 पुरुष होते ते सगळे असे आम्ही सगळे मिक्स झालो होतो, घुलमिल गए थे सब लोग.
त्यामुळे नंतरच्या ज्या मजा होत्या दोबऱ्यांच्या वगैरे वगैरे त्या रिहर्सल प्रोसेसमध्ये सुरू झालेल्या होत्या. म्हणजे घरून जेवण आणणे सगळ्यांसाठी, कारण मोठा क्रू होता. बरोबर, पहिलंच असं नाटक असेल की जिथे 40 माणसं तेव्हा होती, म्हणजे एवढी नसायची असतात. जाऊबाई जोरात बऱ्याच बाबतीत पहिल्यांदाच असलेलं असं नाटक होतं, बऱ्याच बाबतीत म्हणजे स्क्रीन आणि स्टेज पहिल्यांदाच एकत्र दिसत होतं. खूप गोष्टी होत्या जाऊबाई जोरात मध्ये, डान्सेस होते बायकांचे. तर ते आम्ही तसं तसं झाल्यामुळे, एकत्र झाल्यामुळे मजा म्हणजे वेड्यासारखी मजा यायची. म्हणजे आत्ता कसं होतं ना, आत्ता मी जेव्हा कुठल्याही नाटकाच्या दौऱ्यावर निघाले की मी बसमध्ये जाते, मी मोस्टली नाही ऑलवेज बसनेच, नाटकाच्या बसनेच प्रवास करते, कारण मला ती खूप कम्फर्टेबल वाटते. कारण मी बसमध्ये गेल्यावर आधी झोपू शकते म्हणून मी बसनी प्रवास करते. हो, मी तुमची व्हॅक्युम क्लिनरची बस पाहिली आहे. हो, मी इंटरव्ह्यू करायला आली होती मामांचा तेव्हा. हा, करेक्ट करेक्ट, कम्फर्टेबल आहे. तर त्यामुळे बसमध्ये ना जाऊबाई जोरातची एक एक गोष्ट मी सांगते, 16 जणींसह निर्मिती सावंत अशी तेव्हा हे होती आमची, ऍड जायची ती. 16 जणींसह निर्मिती सावंतला दोन मुलं पुरून उरायचे, मकरंद आणि मंगेश देसाई मकरंद अनासपुरे, दोघे जण पुरून उरायचे आम्हाला. आणि माझा खूप मार खायचे आणि पळून पण जायचे मग मार खाल्ल्यावर, पण त्रास पण तेवढाच द्यायचे आणि अजूनही देतात, असं काही संपलेलं नाही. मी म्हटलं ना की माझं एकदा हे झालं ना, बॉन्डिंग झालं ना की मग ते कायम ते आमचं झालेलं आहे. म्हणजे आता 2000 साली जाऊबाई जोरात आलो, आता 2024 आहे. 24 वर्षात अजूनही आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे जाऊबाईचा. हो, आणि आम्ही, आणि तो ऍक्टिव्ह आहे. ऍक्टिव्ह आहे आणि आम्ही खूप मस्ती करतो त्या ग्रुपवर. म्हणजे मी कधी कधी ओरडते पण अजूनही, आता त्या मोठ्या झाल्या, त्यांना मुलं झाले त्या मुलींना, पण अजूनही माझा ओरडा खातात. त्यामुळे ते जे बॉन्डिंग झालेलं होतं ना, ते कमाल होतं, कमाल होतं ते बॉन्डिंग. आणि मुळात आधी पुन्हा तेच की शिकत शिकत झालेलं होतं ते सगळं. काही काही पंचेस तर आम्हाला 300-400 प्रयोगाला सापडलेले आहेत. पण नाटकाची ही प्रोसेस खूप महत्त्वाची असते. सिनेमामध्ये कसं किंवा सिरियलमध्ये की तुम्हाला जे लिहून दिलं आहे ते तुमच्यापरीने तुम्ही कॅरेक्टर पकडता आणि मग ते करता आणि मग ते एकदा छापलं गेलं की छापलं गेलं. बरोबर, जसं तू जिम्माचा उल्लेख केलास, ते माझ्या कुवतीनुसार बुद्धीनुसार जेवढं मला वाटलं ती बाई अशी असेल आणि जे मला डिरेक्टरने सांगितलं, लेखिकेने जे लिहून दिलेलं होतं त्यात ती बसवली मी आणि ते छापलं गेलं. आत्ता जर मला बघताना वाटलं आईश असं करायला हवं होतं मी तेव्हा, तर आता मी नाही काही करू शकत आहे. पण नाटकाच्या बाबतीत होत नाही ते, होत म्हणजे तुम्हाला खूप स्कोप असतो करत राहिला, शोधत राहिला, तुमचा शोध थांबत नाही. मला नाटक करायला खूप आवडतं. आता पुढची कलाकृती, कायद्याचं बोलामधली लोककलावंत सरस्वतीबाई जळगावकर कुठे सापडली तुम्हाला? कुठे नाही, मला स्क्रिप्ट मध्ये सापडली, कारण ते लिहिलंच होतं इतकं गोड. मला ना मुळात आधी खूप छान लिहिलेल्या कलाकृती करायला आवडतात. माझ्या ज्या तू म्हणतेस ना, अमुक गाजलं, जाऊबाई गाजलं, गंगूबाई गाजलं, किंवा श्यामची मम्मी गाजलं, किंवा जिम्मा गाजलं, तर मुळात एक गोष्ट लक्षात ठेव, ते खूप सुंदर लिहिलं गेलं होतं. आणि म्हणजे एखाद्या छान गर्भरेशी मी कापडावर विणकाम आपण केलं तर ते जास्त उठून दिसतं. बरोबर, ते विणकाम पण तितकं महत्त्वाचं असतं जितकं ते कापड महत्त्वाचं असतं, ते रेशीम महत्त्वाचं असतं. मला असं वाटतं की खूप खूप मी देवाचे खूप आभार मानते नेहमीच. मी खूप ब्लेस्ड आहे, मी खूप भाग्यवान आहे की मला चांगले लेखक मिळाले आणि ज्यांनी माझ्यावर संस्कार केले ते चांगले दिग्दर्शक मिळाले मला. म्हणजे माझ्या करिअरच्या सुरुवातीलाच चंद्रकांत कुलकर्णी च्या दिग्दर्शनाखाली मी काम केलं, विनय आपटे बरोबर मी काम केलं. तुमचं पहिलं नाटक कोणत्या दिग्दर्शकासोबत होतं आणि काय रंगभूमीवरचं, व्यावसायिक रंगभूमीवर?
सरकारचं पहिलं नाटक व्यावसायिक रंगभूमीवर माझं पहिलं नाटक डबल ट्रबल हो मोहन वाघांनी चंद्रकाकाचं नाटक होतं आणि देवेंद्र पेमने ते लिहिलेलं होतं. ऑल द बेस्ट नंतरचं दुसरं नाटक पण ते डिझास्टर झालं, ते अगदीच फ्लॉप झालं. माहिती नाही काय काय प्रॉब्लेम झाला, पण आमचा मोहन काकांची पद्धत होती की त्यांचं 31 डिसेंबरला नाटक ओपन व्हायचं. तर ते 31 डिसेंबरला रात्रीच्या प्रयोगाला काही लोकांनी हुटआउट केलं ते नाटक. काय मला असं कळलं की देवेंद्र पेम बरोबरच काही प्रॉब्लेम मुळे वगैरे वगैरे, पण त्यानंतर जे माझं पण तरीही त्याचे झाले त्या काळात, तेव्हा त्याचे 92 वगैरे प्रयोग झाले त्या नाटकाचे. आणि त्याच्या आधी मी विनयपूर रानभूलमध्ये काम करत होते आणि माझे प्रायोगिक रंगभूमीवर तर काम चालूच होतं माझं, त्यामुळे स्टेज माझं कधी सुटलं नव्हतं, ते चालूच होत. पण व्यावसायिक रंगभूमीवर तसं माझं गाजलेलं नाटक म्हणजे जाऊबाई जोरात. याच्या आधी खूप केली मी. मी वंदना गुप्ते गिरीश ओक बरोबर 7व्या मुलीची सातवी मुलगी केलं. त्यानंतर आपला कला वैभवचं राहिले दूर घर माझे केलं मी. खूप म्हणजे नाटकं अशी खूप झाली माझी, पण पहिलं गाजलेलं नाटक जाऊबाई जोरात. मला आत्ता इथे तुम्हाला विचारावं असं वाटेल की आज मनोरंजन क्षेत्रात तुम्ही कालच्या पिढीसोबतही काम केलेलं आहे आणि आजच्या पिढीसोबतही काम करत आहात, पण आज काही लोक जे आधीच्या पिढीतले आहेत ते आपल्यात हयात नाही आहेत, तर अशी कोणती लोक आहेत ज्यांच्याबरोबर काम करणं तुम्ही मिस करताय किंवा त्यांना मिस करताय, त्यांची कलाकृती मिस करताय आणि इथे तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटेल, बोलावं असं वाटेल त्यांच्याविषयी? मला रीमाविषयी बोलावं असं वाटेल. माझी खूप जवळची आणि चांगली मैत्रीण होती आणि खरी मतं आम्ही एकमेकींना द्यायचो. कारण असं होतं की बऱ्याचदा खरं समोरच्याला भावेलच असं नसतं, त्यामुळे आपल्याकडे बरेच जण हो फार छान हो हो असं म्हटलं जातं, पण त्या कुठल्याही गोष्टीवर मी विश्वास ठेवत नाही. म्हणजे म्हणून मला वाटतं की मी शिकत राहते खूप. पण रीमा अशी होती की ती माझी खूप चांगली मैत्रीण होती. तिचं जे सविता दामोदर परांजपे हे नाटक जे होतं ते माझ्या मिस्टरांनी प्रोड्यूस केलेलं होतं, आमच्या संस्थेकडून ते नाटक प्रोड्यूस केलेलं होतं प्रतिपदाकडून, त्यामुळे तेव्हा आमची खूप छान मैत्री झाली दोघींची. आणि मग त्यानंतर तिला हळूहळू कळलं की मी काम करते आहे, किंवा तोपर्यंत तिला माहितही नव्हतं. तोपर्यंत ती एक मी प्रोड्युसरची बायको एवढंच ती बघत होती आणि आमची खूप घट्ट मैत्री झाली. आणि मग तिच्याबरोबर मी तू मॅम आहे फिल्म सिरियल सिरियल हा म्हणजे तेव्हाही असंच काहीतरी झालं की तिकडे कोणीतरी गुजराती ॲक्ट्रेस एका रोलसाठी ते ट्राय करत होते सचिनजी वगैरे, आणि तिचं काही झालं नाही तर रीमा त्यांना म्हणाली की आपली मराठीत ॲक्ट्रेस आहे तर तिला ट्राय करा, ती खूप चांगली आहे, माझी मैत्रीण आहे ती. आणि तिने मला फोन केला की तू हे करशील का, म्हटलं तर तू सांगतेस तर अर्थातच करेन. आणि तशी माझी आणि सचिनजींची ओळख झाली आणि तेव्हा मी तिच्याबरोबर खूप काम केलं मध्ये. आणि तिचं सगळंच वेगळं होतं, तिचं म्हणजे तिची ऍक्टिंग स्टाईल वेगळी, तिची कॉमेडीची स्टाईल वेगळी होती. तिने कुठली एक्सप्रेशन दिलं ना तरी ती असं गोडच दिसायची. मी ट्राय करते तो प्रकार मी ट्राय करते की असं कसं होऊ शकेल, रागाचं एक्सप्रेशन दिलं तरी कसं गोड वाटू शकतं माणूस. बरोबर. त्यामुळे मी तिला खूप मिस करते. माझं एक नाटक तिने बघितलं होतं 4 चौघांच्या साक्षीने, त्याच्यात मी काउन्सिलर मॅरेज काउन्सिलर चा रोल करत होते. तेव्हा तिने मला मेसेज पाठवला होता जो मी बॅकअपला घेऊन ठेवलेला आहे. ती म्हणाली मधू मला अशा तुझ्या भूमिका बघायला खूप आवडतात की ज्यात नुसतं हसवणं नाही आहे पण ज्यात तू आतून काम करतेस आणि तू रोल करते उत्तम करते असत, तर मला ते खूप छान वाटलं होतं की
मी त्याच्यात थोडासा सिरियस रोल असल्यामुळे लोक काही फिरकले नाहीत त्या नाटकाकडे, पण आपल्याला वाटतं ना की रिॲक्शन फार महत्वाची, ती माझ्यासाठी खूप महत्वाची होती. त्यामुळे मी तिला तशी बऱ्याच नाटकांनंतर मिस करते मी तिला. तसंच आत्ताचं जे नाटक आहे आजीबाई जोरात आणि त्यात तुमच्यासोबत अभिनय बेर्डे आहे, त्यामुळे अभिनय बेर्डे आला की त्याचे बाबांचं आणि आई अभिनय म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे माझी खूप छान मैत्रीण आहे. असंच झालं ते, प्रिया आणि मी फिल्म केली एक चल धर पकड जी कबड्डीवर आहे, आणि खूप घट्ट मैत्रिणी झालो आम्ही, छान मैत्रिणी झालो आम्ही. पण मला असं कधी वाटलं नव्हतं की अभिनय बरोबर असं काही काम करेन, आणि नाटकात तर कधीच वाटलं नव्हतं कारण तो पण फिल्म्सच करत होता वगैरे. पण मला गंमत वाटली त्या मुलाची, खूप मेहनती मुली मुलगा आहे तो. म्हणजे आत्ताच्या बऱ्याच मुलांबरोबर मी काम करते किंवा त्यांची प्रोसेस बघते रोल पर्यंत पोहोचण्याची, पण मला ह्याची धडपड बघून ना मला खूप आनंद होतोय कारण हा रोल पण वेगळा आहे. बरोबर. अभिनय बेर्डे हा तुम्हाला हिरो म्हणून माहितीये किंवा तो हिरो मटेरियल आहेच, पण या नाटकात आजीबाई जोरात मध्ये तो 10-11 वर्षाच्या मुलाची आणि तो इतकी गोड करतोय ना ती भूमिका, इतकी गोड करतोय. आणि सगळं दिग्दर्शकांनी सांगितलेलं सगळं तंतोतंत पाळणं किंवा ऐकणं किंवा समज असणं की काय सांगायचा प्रयत्न करतायत, कारण स्टेजवर तो पहिल्यांदा उभा राहतो. बरोबर. आमच्या एका पहिल्या रिहर्सलला मी लाईटची रिहर्सल होती, तर तेव्हा त्याला मी असं असं मागे घेतलं वाक्य बोलताना, आणि मग मी त्याला म्हटलं वेगळं काही अर्थ घेऊ नका बाळा, लाईट कट होत होता म्हणून तुला मी अशा पद्धतीने मागे. तर मला नाही, मला तिथे उलट शिकायला मिळालं की तुम्ही कसा लाईट घेताय हे मी बघितलं, तू काही अशी काळजी करू नकोस. म्हणजे होऊ शकतं ना मुलांना वाट, कारण तो आहे ऑलरेडी केलेला आहे, त्याचं नाव आहे, त्याची फॅन फॉलोईंग आहे, असं वाटू शकतं. पण खरंच खूप चांगला मुलगा, उत्तम काम करतोय. आणि लक्ष्याची अनाउन्समेंट पण आहे नाटकामध्ये, ए आय वापरून केलेली लक्ष्मीकांत बेर्डेनी अनाउन्समेंट केली आमच्या नाटकाची. ओ वाव, ते एक वेगळं म्हणजे लोकांसाठी इमोशनल मोमेंट पण असेल ना. खूप खूप जण पहिल्या प्रयोगात तर खूप जण रडले लक्ष्मीचा आवाज ऐकून. म्हणजे असं आपल्याला हे होतं ना की जुने दिवस आठवतात ना, असं आम्ही पण आतमध्ये बसलेलो होतो नाटक सुरू होत आहे म्हणून, आणि माझ्या पण डोळ्यात पाणी आलं की एक सुपरस्टार त्याचा मुलगा आज पहिल्यांदा स्टेजवर उभा राहणार आहे, एवढी लोक त्याला बघायला आलेले आहेत, आणि तो त्याला शुभेच्छा म्हणून अनाउन्समेंटला त्याचा आवाज वापरलेला होता. खूप मस्त झालं ते सगळं. आजीबाई जोरात बघायला या, मला मजा येईल, तुम्ही सगळे आलात तर, आणि तुम्हालाही मजा येईल. निश्चित निश्चित. आणि तुम्ही आता जसं लक्ष्मीकांत बेर्डेंचं म्हणालात की अनाउन्समेंट त्यांच्या आवाजात होते, पण तुम्ही स्वतः लक्ष्मीकांत बेर्डेंसोबत काम केल्याचा अनुभव आणि एक माणूस म्हणून कशा पद्धतीने ते कळले होते आणि काय. तेच की माझ्या मिस्टरांचं आणि लक्ष्मीकांत बेर्डेंचं खूप छान म्हणजे मित्र होते ते, खूप छान. आणि त्यांनी जेव्हा शेवटचं नाटक लक्ष्मीकांतचं होतं बिघडले स्वर्गाचे दार किंवा सर आले धावून वगैरे, ते पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित केले होतं आणि माझ्या नवऱ्याने लाईट्स वगैरे केलं, खूप छान त्यांची दोस्ती होती. तर तेव्हा म्हणजे ते तिथपर्यंतच होतं, मी त्याच्याबरोबर स्टेजवर कधी काम केलेलं नाही. पण टूर टूर नावाचं सिरियल आली होती ज्याच्यामध्ये मी लक्ष्मीकांत बरोबर काम केलं, खूप मज्जा आली होती. पण खूप ते होतं जे मी म्हणते ना माझ्यात मिसिंग आहे ते त्याच्याकडे होतो. इतका हजर जबाबी होता ना लक्ष्मीकांत, एकदम असं त्याला उत्तरं यायची आणि आपल्या चेहऱ्यावर हसू यायचं. मी नेहमी म्हणायचे कसं सुचतं तुम्हाला या, मला नेहमीच वाटतं मला नाही येत तसं बोलता, मला म्हणून म्हटलं लिहून द्या
ते मी आत्ता बोलले हे दाखवायचं कसं बाय माझ्या. एक नावं समोर येतात ते म्हणजे आत्ता व्हॅक्युम क्लिनरचे प्रयोग अजूनही सुरू आहेत आणि अशोक मामांसोबत तुमचं एक बॉन्डिंग आहे खास खास. मी अशोक मामा म्हणते आत्ता रिसेंटली अशोक मामा म्हणू नका, पण त्यांच्याशी ना ते मला एकदा म्हणालेले की मी इंट्रोवर्ट आहे पण तू भेटलीस की मी कसा बोलायला लागतो मला माहिती नाही. आणि कालच आमचं बोलणं झालंय मुलाखतीविषयी, तुमच्या मुलाखतीनंतर मला त्यांची करायची. सो आणि त्यांनी मला तारीख दिलेली आहे, हे मी बोलते ऑन कॅमेरा मामा. म्हणून मी एक काय माहीत अशोक सराफ सर म्हणण्याऐवजी ना ते अशोक मामा इथून येतं, त्यामुळे कदाचित ते असं ना आपण कुठेतरी नातं नसेल तरी पण ते अशा पद्धतीने जोडलं जातं. सो त्यांच्यासोबत तुमचं खास बॉन्डिंग आहे कारण पहिला सिनेमा जसं तुम्ही आत्ता आठवण सांगितलीत, त्यानंतर नाटक आता तुमचं सुरू आहे. आणि अशोक मामा कसे आहेत कारण मी आत्ता जसं म्हटलं बाय त्यांच्या बायोग्राफीतही त्यांनी लिहिलेलं आहे की मी इंट्रोवर्ट आहे, पण मी आता जसं स्वतः अनुभवते की माझ्याशी त्यांचं खूप छान आणि छान ते बोलतात, विनोद करतात आणि मला मस्त सुनावतही विनोदातून. तर ते खरे कसे आहेत आणि अभिनेता म्हणून तर ते ग्रेट आहेतच. अभिनेता म्हणून मी काही बोललो म्हणजे मला माणूस म्हणून सांगत. माणूस म्हणून मी सांगते, आमच्या व्हॅक्युम क्लिनरच्या प्रयोगाला बऱ्याचदा इंडस्ट्रीतले लोक येतात बघा. आता 5 वर्ष झाली आमच्या नाटकाला, त्यामुळे अजून चालू आहे, त्यामुळे ते आमच्यासाठी खूपच मोठी गोष्ट आहे. पण जेव्हा येतात ना तेव्हा बरेचसे जण मला बाहेर मामा एवढे कसे मिक्स झाले तुमच्या, मला पहिल्यांदा कळलं नव्हतं. मला जेव्हा पहिल्यांदा विचारलं तेव्हा म्हणजे मामा एवढे गप्पा मारतात, तुम्ही मस्ती करताय त्यांच्या बरोबर. हो असेच असतो आम्ही सगळे, मामा खूप असे सिरियस असलेले असतात आणि ते एवढंच असतात वगैरे. म्हटलं असे राहिले तर आम्ही नाही त्यांना आधी ठोकू असे का तुम्ही राहिलात म्हणून. म्हणजे एकदा मामांचं काहीतरी झालं होतं, काहीतरी दुखत होतं का काहीतरी, मामा शांत होते तर आम्ही अस्वस्थ झालो होतो सगळेजण. इतकी मस्ती करतात ते, इतकी मस्ती म्हणजे मी त्यांना सांगते मामा प्रयोग सुरू व्हायचा थांबा, एनर्जी राखून ठेवा. अगं हीच आहे का माझी एनर्जी, मी इथे मस्त असतो की तिकडे मस्त असतो, मी तुमच्यावर मी तुम्हाला असे हसवत खेळवत ठेवतो म्हणजे तुमची तिकडे एनर्जी लागेल. इतके मस्ती खोरत ना ते, पण त्यांच्यात म्हणजे त्यांनी एकदा त्यांचं मानलं ना एखादं माणसं की ते मस्ती खोर आहेत, नाहीतर मामा हो हो हो. अशी खूप सुंदर व्यक्ती आहे आणि तुम्हाला तर जवळून मी हे सांगावं का माहिती नाही मला, पण माहिती आहे सगळ्यांना. आमच्या व्हॅक्युम क्लिअर नाटकाचा पहिला इंटरव्ह्यू घ्यायला मुलगी आली होती आणि ती म्हणा ती काही त्याने काही प्रश्न विचारले. मामा असं म्हणाले की चिन्मय नाटक वाचलं आणि मग मी ते सगळं त्याचं बघितलं काय काय लिहिलेलं आहे काय कसं आहे काय. आणि मग मला कळलं ज्या ही काम करते कारण मामा मला कधीही निर्मिती मधू काही म्हणत नाही, जाडी म्हणतात. तर मामा पहिला इंटरव्ह्यूला माझं नाव आठवेना म्हणजे कळलं ते किंवा कसं बोलू आता हिला ही मधू म्हणते मला निवेदिता मधू म्हणते मामा जाडीच म्हणतात. म्हटलं मामा आता काय तुम्हाला खूप इंटरव्ह्यू द्यायला लागणार, आता तुम्हाला माझं नाव पाठ करायला लागणार. मग अशी झालं ना माझं असं झालं अरे जाडीचं नाव काय. आता तुम्हाला इलाज नाही, आता तुम्हाला बघा पाठ करायला लागणार. मग त्यानंतर त्यांनी थोडथोड पाठ केलं पण म्हणतात जाडीच. म्हणजे फार कमी लोकांना मामांची ही बाजू माहिती आणि त्यातले आम्ही सुदैवी आहोत की आम्हाला माहिती आहे ही बाजू मामांची. नाही निश्चित. आणि आत्ता अशी एक मैत्रीण तुमची जवळची इंडस्ट्रीतली किंवा त्यानिमित्ताने कामाच्या निमित्ताने ओळख झालेली पण खास मैत्रीण की कधीही ती मी तिला हाक मारता आणि ती शहाणी त्या गोडच आहेत. पण कशी झाली ही मैत्री अशी एकदम? ही मैत्री झाली यळकोट नाटक होतं आमचं, प्रायोगिक नाटक. पुन्हा एकदा
चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शक होते, श्याम मनोहरांचं नाटक होतं आणि त्यात मी प्रतीक्षा आणि प्रतीक्षा लोणकर आणि रेणुका अशा आम्ही तिघी होतो. ती मैत्री आमची आज तक आहे टिकून आहे. आम्ही तिघीही साधारण 3 महिन्यातून एकदा तरी अजूनही भेटतो कुठेतरी हॉटेलमध्ये किंवा आमच्या तिघींच्या एकीच्या घरी आणि खूप गॉसिप करतो, खूप गप्पा मारतो, खूप मस्ती करतो आणि ती अशीच चिरंतन चालू राहणार आहे. त्यामुळे म्हणजे अशी कशी झाली दोस्ती याला उत्तर नसतं. सहज झाली, होत गेली ती, होत ती होत गेली आणि म्हणजे खूप खूप गोष्टींमध्ये तिचा मला आधार आहे. गोष्टी आम्ही एकमेकींकडे शेअर करतो आणि मला वाटतं का हे नवीन नाही आहे. इंडस्ट्रीला माहिती आहे की रेणुका माझी अत्यंत खास मैत्रीण आहे. बरं, तुम्ही जसं मगासपासून मी म्हणते की आधीची पिढी आजच्या पिढीमध्ये तुम्ही सगळ्यांसोबत कामं केलेली आहेत, काय फरक जाणवतो आजच्या पिढीत आजचे कलाकार कसे आहेत आणि काय मिस करता आधीच्या कलाकारांचं त्यांच्यामध्ये? खरं तर मी काही मिस करत नाही कारण आधीच्या कलाकारांमध्ये सुद्धा वेगवेगळे गुण होते आणि आत्ताच्या कलाकारांमध्ये सुद्धा वेगवेगळे गुण आहेत. आत्ताची पिढी मला जास्त फोकस्ड वाटते. त्यांना माहिती आहे काय करायचं. आधीच्या पिढीत थोडंसं असं असायचं की हाऊस म्हणून कधी कधी करायचे आणि अर्थार्जनासाठी काहीतरी वेगळा व्यवसाय निवडलेला असायचा आणि तो सांभाळून नाटक करायचं असं वगैरे होतं. आत्ताच्या पिढीकडे ठाम मत आहेत की आम्हाला हे करायचं आहे. हुशार आहे प्रचंड आत्ताची पिढी. बरोबर, त्यांच्याकडे बोटावर माहिती आहे सगळी. बरोबर, त्यामुळे ना म्हणजे आधी जेव्हा दिग्दर्शकाला कुठलाही प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर येऊन मला ते पटून मी त्याच्यावर काही अजून एक्सप्लेनेशन मागायला काही वेळ लागला. म्हणजे समजा अगदी काही नाही तर 15 मिनिटं तरी लागायची. पण आत्ताच्या पिढीकडे एवढं सगळं हे असतं ना की बाबा मला असं केलं की का हे चिप्स आहेत हे फ्राईड केले असते तर काय झालं असतं. आपण समजा काय ह्याचं महत्त्व पटवून देतोय की जंक फूड खाऊ नये याचं, तर मग हे केलं असतं तर त्यांच्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर सगळं ह्याच्यासकत रेडी असतं आणि खूप खूप हुशार आहे आजची पिढी प्रचंड. आधीच्या पिढीचं फक्त शिस्त घ्यावी आत्ताच्या पिढी. मामा मामा मामांचं काय सांगणार तुला काही. अगं व्हॅक्युमच्या वेळेला सी आपण जेव्हा मुंबईमध्ये राहतो आणि मुंबईमधून जेव्हा रिहर्सलसाठी कुठल्या थिएटरला जातो तेव्हा आपण गृहित धरलेलं असतं. जसं आज झालं की 10 ची वेळ असेल तर 10:15 पर्यंत पावणे 10 यायचे रिहर्सलला. बापरे, मग 2-3 दिवस झाल्यानंतर मला खूप गिल्टी वाटायला लागलं. तर मी म्हटलं नाही आपण ना बरोबर 10 वाजता तिथे पोचायचं काही नाही. पण तरीही मामा आधीच पोचलेले असायचे. म्हणजे मी कितीही वेळेवर पोचले तरी मामा आधीच पोचलेले असायचे. ती शिस्त जी आहे ना ती त्या पिढीकडून घ्यावी. त्या वेळेत ते असायचं. ट्रॅफिक वगैरे मग असं झालं की किती आपण वेळेत निघाला तरी तो उशीर होतो. पण मला ते शिकायला मिळाले त्यामुळे समोर मला नाही उशीर नाही. बरं, आता इतक्या भूमिका केल्यात, अनेक भूमिकांनी तुम्हाला प्रसिद्धी मिळवून दिली आहे, पण काही फॅन मोमेंट्स असतात त्याचे. काही या भूमिकांमुळे प्रसिद्धी मिळाल्यानंतर काही फॅन मोमेंट्स येतात, पण त्याचे काही बरे वाईट अनुभव असतात. असे काही अनुभव जे तुम्हाला आवर्जून आत्ता इथे सांगावेसे वाटते, लेटेस्ट असेल, आधीचे असतील. आता याला फॅन मोमेंट म्हणायचं काय म्हणायचं ते मला माहित नाही. पण एका थिएटरला नवीन थिएटरचं ओपनिंग होतं ते आणि आमचा श्यामच्या मम्मीचा शो होता आणि नवीन थिएटरचं ओपनिंग असल्यामुळे खूप गडबड होती. तर जनरली असं होतं की म्हणजे मी अजूनही पहिली बेई झाल्यानंतर स्टेजवर असते. मी माझ्या सगळ्या गोष्टी मी चेक करते, प्रॉपर्टीज काय कॅरी करायच्या सगळं चेक करते आणि मी स्टेजवर असते बसते. पण
जसं म्हटलं तसं ते उद्घाटन मग ते कोणी मंत्री येणं आणि त्या सगळ्या गोंधळामध्ये मी जस्ट जाऊन सगळं चेक केलं आणि चला सुरू करा सुरू करा. तर तेवढ्यात आमचा बॅकस्टेजवाला एक मुलगा म्हणाला दीदी काहीतरी सांगायचं आहे. म्हटलं आत्ता नको, आत्ता मी अजून त्या ह्याच्यामध्ये मूडमध्ये चालले म्हटलं नाटकाच्या आत्ता काही सांगू. आणि आमच्या मम्मीला सुरुवातीलाच मी एंटर होते स्टेजवर आणि मी नमस्कार करते देवाला वगैरे असं होतं. मी एंटर झाले नमस्कार करून मी समोर बघितलं आणि मी ब्लँक झाले. पण समोर एक मुलगी स्ट्रेचरवर झोपलेली होती ऑडियन्समध्ये आणि मी कसा बसा तो सीन केला कारण मला कळीच नाही काय. आणि मी बॅकस्टेजला आल्यानंतर विचारलं की काय मला सांगायला सांगितलं का नाही आधी. तर तो म्हणाला दीदी तुम्हाला सांगायला आलो होतो, तुम्ही म्हणलात की आत्ता काही मला त्या व्यवस्थित राहू दे. ती मुलगी तुमची फॅन आहे, गंगूबाई या सिरियलची प्रचंड फॅन आहे आणि तिला दुर्धर आजार आहे आणि तिला फक्त तुम्हाला बघायचं आहे म्हणून ती आली आणि ती स्ट्रेचरवर आहे, तिला डॉक्टरांनी परवानगी दिली. ह्याच्यापेक्षा अजून कलाकाराला काय हवं असतं, अजून काय हवं असतं. म्हणजे मी हा हे म्हणजे असले खरंच खूप आहेत असे किस्से पण हे विसरूच शकत नाही की एखादी मुलगी आपल्या म्हणजे तिच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि ती केवळ मला बघण्यासाठी तिथे आलेली असेल, याच्यापेक्षा अजून काय काय असू शकतं. खूप खूप असे खूप किस्से आहेत. आता अभिनेत्री म्हटलं की झिरो फिगर हे समीकरण आहे पण तुम्ही त्या समीकरणाला एकदम लाथाडून दिलेलं आहे लांबच्या लांब आणि मेन लीड जे आपण असतं ते तुम्ही म्हटलं की नाही हे असंही असू शकतं आणि अभिनयातनं ते आपण दाखवू शकतो. ते झिरो फिगर वगैरे जे समीकरण त्याविषयी तुम्हाला काय म्हणायचं आहे आणि तुम्ही एकत्रित कसं बघता याच्याकडे. नाही असा झिरो फिगर मी नाही आता काय करू त्याला असायला, पण ज्याची नसेल आणि ज्याला कलाकार व्हायचंय आर्टिस्ट व्हायचंय. नाही मला असं काही म्हणणं नाही की बाबा की नाही मी झिरो फिगर आणि तरीही मला मी दाखवलं तुम्हाला मी होऊ नाही. माझं प्रामाणिक म्हणणं आहे जे तुमच्या इथे लिहिलेलं असतं ते चुकत नाही. कमी मुलींनी प्रयत्न केले असतील का ज्या झिरो फिगर नाही आहेत त्यांनी या फील्डमध्ये येण्याचा का नसेल मिळालं. मे बी तेवढं त्यांना देवाने टॅलेंट नसेल दिलं तेवढं नसेल काही प्रॉब्लेम असेल. आणि असावं की मलाही वाटतं की छान फिगर असावी पण नाही आहे काय करूया आता. आणि मला असं वाटतं त्यांनी माझं काही अडत नाही. सो चाललंय चालू दे, वाटत तर प्रत्येकाला कुणाला नाही वाटत बरोबर की नाही. कितीही टॅलेंटेड असलं तरी आपण छान दिसावं असं प्रत्येकाला वाटतं. छान दिसायचा प्रयत्न करते आता झिरो फिगर नाही. बरे इतक्या भूमिका केल्यात पण तरी आता कोणत्या भूमिकेची आतुरतेने वाट पाहत आहे. बापरे हा प्रश्न ना जरा मला नेहमीच असा गोंधळात पडतो की कोणत्या भूमिकेची आतुरतेने वगैरे. मी ना आतापर्यंत ज्या भूमिका केल्या ते मला त्या त्या वेळेला तेच वाटलं की हा हे करायचं होतं मला. जसं आत्ता मला वाटतंय की मला खूप वर्षापासून बालनाट्य करायचं होतं. खूप वर्ष म्हणजे मी 5-6 लेखकांना सांगून झाले होते, त्यातल्या दोघांनी लिहून पण दिलं होतं पण ते मला आवडलं नाही. सो ते तिथेच थांबलं. पण मला ते करायचं होतं आणि आता ते मिळालं मला. आत्ता तरी काही नाही आहे असं, आत्ता हेच खूप छान चालू दे एवढीच इच्छा. आत्ता मला नाही असं काही आठवत आहे की मला हे करायचं ना. मला नाटक म्हणजे रोल कुठला ते नाही माहिती. मला नाटक एक ना एक हॉरर सस्पेन्स कॉमेडी करायची. हॉरर सस्पेन्स कॉमेडी वा. रंगभूमीवर नाटक करायचं. नाटक करायचं म्हणजे आपल्याला आणखीन काहीतरी पाहायला मिळणार आहे लवकरच. कोण लेखकांना आपण लेखकांना सांगूया. हो हो कोणी छान देत असेल खूप. अगं ते विचारवंत असतात मग त्यांना खूप वेळ लागतो लिहायला. तोपर्यंत आम्ही काय करायचं. आता मी सांगितलं आता विचार करून ठेवा आणि लिहून लगेच ठेवा. बरं आत्ता आई बाबा सगळं आपण बोललो नंतर तुम्ही मिस्टरांविषयी सांगितलात. आत्ता मला एक असतं ना की त्यावेळेला तुम्ही म्हणालात की माझ्या मिस्टरांनी मला लग्नाआधीच नाव दिले निर्मिती सावंत, पण ती लव्ह स्टोरी नेमकी जुळून कशी आली, कशा पद्धतीने भेटलात तुम्ही. नाही ऍक्च्युली हे सगळंच
नाटकाच्या ओढीने, म्हणजे नाटक म्हणण्याक्षर तेव्हा एकांकिका व्हायच्या ना, तर आमच्या इंटरब्रँच एकांकिका असायच्या आमच्या, तेच तुम्ही जे सांगितलं ते भाग घेतला होता आणि ते नाव लिहून आलं, तर त्या तिथेच भेटलो आम्ही. तसं ते पहिल्याच भेटीत मी जसं म्हटलं तसं ग्रॅज्युअली हळूहळू प्रोसेसने जायला आवडत. पण त्यांच्यातले नेमके कोणते गुण तुम्ही हेरलेत की जे तुम्हाला खूप आवडले, की फक्त नाटक हा एक धागा होता की त्या व्यतिरिक्त एक माणूस म्हणूनही वेगवेगळे कांगोरे होते त्याला? माणूस म्हणून आपला जेव्हा जो समोरचा माणूस जो पटतो ना त्याला माणूस म्हणून, म्हणजे माझं हे आपलं माझं म्हण, मला जेव्हा एखादा माणूस म्हणून पटतो ना तेव्हा तो ऍक्टर म्हणून चारणे कमी असला तरी चालतो मला. तो माणूस म्हणून खूप चांगला आहे आणि तो त्याची जी ती आतली माणुसकी आहे ज्या कारणासाठी तो मला आवडलाय ते जास्त मला महत्वाचं आहे. थोडस 19-20 ऍक्टर म्हणून असेल तर ओके चला ते आपण घेऊ सांभाळून किंवा तो करेल केल्यानंतर, त्यामुळे माणूस खूप महत्वाचा. निश्चित निश्चित. पण आता अभिनय तुमच्या मातृछायेखाली पुढे आता वाढलाय आणि आईजवळ तो जास्त, त्यामुळे त्याचं बॉन्डिंग असेल, पण हे सिंगल पॅरेंटिंगचा जो संघर्ष असतो किंवा त्या आपल्यावरती जबाबदारी असते ती तुम्ही कशा पद्धतीनं स्वीकारलीत आणि कसं त्याला पूर्णपणे? मी सांगू, माझ्या घरात माझी ननंद, माझे दीर, माझी आई, माझी बहीण, आम्ही सगळे एकत्र आहोत आणि त्या सगळ्यांनी त्याची जबाबदारी घेऊन, कारण मी काम करत होते. बरोबर. आणि काम करणं गरजेचं होतं, त्यामुळे मी एकटीने केलं नाही, या सगळ्यांची आम्हाला साथ होती, अजूनही आहे. माझी ननंद अख्खं घर सांभाळते, काही बघायला लागत नाही. वा. आणि हे सगळ्यात मोठे की ननंद तुमचं घर? नाही नाही, आमच्याकडे ननंद सासूसून वगैरे असं काही नाही, मस्ती खोरपणा असतो घरात चालले. म्हणजे हा किस्सा तुम्ही बऱ्याचदा सांगितलेला आहे, म्हणजे लेकाचं लग्न झालेलं नव्हतं तेव्हा आणि आम्ही आपले असेच असायचो रात्री रात्री, मी आले शोवरून शूटिंग की गप्पा मारायचो. म्हणजे ननंद काठी घेऊन यायची, आता झोपताय का गप्पा दडू तुम्हाला. आमच्याकडे असंच सगळं वातावरण. म्हणून आता पुढे आले आता सुनबाई आहेत आणि तिच्याशी तुमचं नातं खूप छान आहे, कारण आम्ही बऱ्याच कार्यक्रमांच्या माध्यमातून तुमची जोडी पाहतो, तुम्ही ती कधीतरी येते तेव्हा, पण तुम्ही स्वतःही बऱ्याचदा म्हणता, कारण बऱ्याचदा असं असतं ना सासू सुना असं म्हटलं जातं साधारण की सासूलाही आई मानायचं असतं, पण बऱ्याचदा असं म्हणतात की आई आईच असते असं खूप जण बोलतात, पण तुमचं नातं थोडंसं वेगळंच आहे, म्हणजे तुमचं सगळं आईच म्हणते की हा तुला ना मम्माने डोक्यावर चढवून ठेवले. म्हणजे माझ्या सुनेची आई सुद्धा मला मम्माच म्हणते. त्यामुळे आणि का सांगू का, त्या दोघांची लव्ह स्टोरी, माझ्या मुलाची सुनेची लव्ह स्टोरी 12 वर्ष चालू होती. तेव्हा जर मी त्यांचं लग्न करून दिलं असतं तर मला आटकलं असतं बालविवाह केला यांचं. आणि 12 वर्षांनी पण त्यांना अरे करारे लग्न करारे लग्न म्हणून त्यांनी लग्न केलं, नाही तर त्यांचं बरं चाललं होतं ते. त्यामुळे ती म्हणजे अशी नवीन सून घरात आली असं मला वाटलंच नाही, ती होतीच पूर्व आमच्याच घरात होती. बरोबर. आणि ती आहेच, त्यामुळे तुमचं ते तेव्हापासूनचं ते हळूहळू घट्ट होत गेलं, ती प्रोसेस जसं तुम्ही म्हणता की तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता की हळूहळू सगळं जुळतं, 12 वर्षाची प्रोसेस. बरोबर. पण एकदा तेच ते घट्ट झालं सगळं सगळ्यांनाच घरी, त्यामुळे असं कधीच होत नाही की सून आले आणि आता सगळं असं कसं असतं, म्हणजे मला माहिती नाही असं असूही शकतं. कारण सी जेव्हा तुम्ही अरेंज मॅरेज करता तेव्हा तुम्ही मुलगी बघून मग त्या मुलीला इकडचे रीतिरिवाज इथली माणसं वगैरे सगळ्यांचे स्वभाव जुळवून घेऊन हे सगळं आपण म्हणतो, मग हेच सगळं झालं होतं 12 वर्षांपूर्वी. आणि ती त्यानंतर आली आणि आता त्यांच्या लग्नाला 5 वर्ष झाली, तर इतकी वर्ष तू एकत्र आहे आमच्या बरोबर. आणि ते पण ना खर तर आमच्यासारखं येड आहे, ते पटकन मिक्स होते, मिक्स झाली आमच्यामध्ये, आम्ही सगळेच तसे आहोत आणि मस्तीखोर आहोत, त्यामुळे ते जुळून जुळून आल्या रेशीम गाठी. बरं आता म्हणजे मी नेहमी जे सांगते ते ती मला सांगते, आता ती नाही आहे, ते धोके केलेत पुण्याला, त्यामुळे हा इंटरव्ह्यू बघितल्यावर कदाचित मला
ओरडा मिळेल का बरं कपडे सगळं ती बघून देते मम्मा हे घालून जा मम्मा थांब हे काय घालते हे नको हे घाल कसला इंटरव्ह्यू आहे अच्छा मुलगी घेणार आहे अच्छा बालती जे जेची गोल्ड मेडलिस्ट सो तिला ते कलर्स आणि अमकम तमक ते फार सगळं असतं त्यामुळे हे तिला माहित नाहीये त्यामुळे माहिती नाही आता तुम्हाला इंटरव्ह्यू बरं आता शेवटचं काही राऊंड आहेत फनी जे आपण घेणार आहोत नाव घेईल त्या व्यक्तीच्या आठवणी आणि काही किस्से मला सांगा मकरंद अनासपुरे मकरंद अनासपुरे पुन्हा एकदा तेच तुम्हाला तो सगळ्यांना खूप हसवणारा माणूस माहितीये उत्तम वाचन आहे त्याचं हो उत्तम वाचन आहे तो अभ्यास आहे विचार करून बोलतो त्याचे विचार पण सगळे काळाच्या पुढचे आहे त्यामुळे पुन्हा एकदा माणूस म्हणून म्हटलं मला जास्ती आवडतं भरत जाधव भरत असं आपल्यातलं मध्यम वर्गीय आमच्या म्हणजे असं होतं ना हा या अपना यार असं होतं ना तसं भरत बद्दल होतं नेहमीच मला आणि भरत केदार अंकुश हे सगळे माझ्या मुलाच्या वयाचे थोडेफार मोठे असतील त्याच वयाचे त्यामुळे ती सगळी माझी मुलं आहेत ती त्यामुळे भरत बद्दल ते एक फिलिंग आहे मला वैभव मांगले वैभव मांगले वैभव मांगले मुळात एक शिक्षक म्हणजे होता तो देवरुखला शिक्षक होते शिक्षक होता तो तिकडे त्यामुळे त्याला तो खूप चिकित्सक आहे प्रत्येक गोष्टीत हे असं का आणि पुन्हा तो म्हणजे रत्नागिरी खूप बारकाईने सगळे प्रश्न विचारणं वगैरे पण त्याचा रोलला रोलसाठी खूप उपयोग होतो खूप म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट त्याच्यातली नसेल कळलेली तर तो नजरे जाणून देतो तुमच्या की हे असं असं आहे त्याचं काय करूया आता त्याच्यावर मी संध्या छाया नाटक करते खूप लोक म्हणतात की तुमच्या दोघांचं ट्युनिंग खूप छान आहे तर मला असं वाटतं की ते ट्युनिंग तेव्हाच होतं की जेव्हा की तुमची वेवलेंग जुळते बरोबर जेव्हा तुम्ही एकाच नोटवर विचार करायला लागता आणि माझं बऱ्याचदा असं होतं रसिका जोशी रसिका बरोबर मी काम मला म्हणजे ती संधीच नाही मिळाली मला दुर्दैव माझं पण मला खूप आवडायची ती ॲक्ट्रेस म्हणून तिचा कॉमेडी सेन्स भन्नाट होता मी तिचं ते गंमत जम्मत हे नाटक एका वाहिनीवर रोज लागायचं आणि मी जेव्हा जेव्हा शक्य असायचं तेव्हा मी ते नाटक बघायचं मला खूप आवडायची ती खूप प्रचंड विशाखा सुभेदार विशाखा बच्चू आहे माझं म्हणजे विशाखा पहिल्यांदा जाऊबाई जोरातला रिप्लेसमेंट म्हणून आली होती आणि एक रिडिंग घेत होतो आम्ही त्या पहिल्या सीनचं आणि तेव्हाच मी म्हटलं होतं ही पोरगी हिट होणार आहे हिच्याकडे ते टायमिंग आहे आणि ती पण तशीच आहे म्हणजे दिदू हे केलं ना मी बरोबर दिदू हे झालं ना माझं बरोबर खूप गोड आहे ती खूप आणि पुन्हा एकदा मेहनती आहे येस म्हणजे जे तू जो प्रश्न तू मला विचारलास की झिरो फिगर आणि अशा फिगरचं काय कसलंच तिला म्हणजे कसलंच बंधन नाही तिला काही अडवू शकत नाही ती उत्तम डान्सर हो हो खूप उत्तम डान्सर आहे ती आणि पुन्हा एकदा तेच शिकायची वृत्ती मला अजून काय करता येईल मला अजून काय करता येईल बरोबर आता हा हे नाव तर बऱ्याच मुलाखतीत तुम्हाला विचारतात पण तरी मला आवडत नाही त्यामुळे मी विचारते पॅडी वेडा ग वेडा मुलगा पॅडी ना पारा आहे पारा हातात नाही येणार तुमच्या सक 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 अरे पॅडी आत्ता तुला इथे बोलवलं होतं हा हा बाई आलो बाई तू बाई म्हणतो मला म्हणजे मला मक्याने मला सांगितलं होतं मकरंदांना मला सांगितलं होतं की त्यांच्याकडे म्हणजे बीड औरंगाबाद त्या भागामध्ये बाई म्हणजे त्यांच्या शिक्षिका हो आणि त्यांना म्हणजे ज्या ज्यांना ते सर्वोत्तम मान देतात ना त्यांना ते बाई म्हणतात मग मी त्याला विचारायचे की सगळे तर दिदी निर्मिती ताई म्हणतात म्हणून तर आमच्याकडे बाईंना सगळ्यात मोठा मान असतो म्हणून तो बाई म्हणतो आणि तसा पॅडी पण बाई म्हणतो
अच्छा, बरं आता तुम्ही हिंदीतही काम केलंय, राणीसोबत काम केलेलं आहे, आणि आता तुम्ही सत्यप्रेम की प्रेमकथामध्ये पण होतात, कसा अनुभव होता? आणि कार्तिक आर्यन कियारा किंवा राणी मुखर्जी काय सांगाल त्यांच्याविषयी? मला राणीबद्दल सांगा असं वाटेल की ती आर ग्रेट आहे, खूप ग्रेट आहे ती. म्हणजे हे दोन मुळात आधी एक सांगते मी की हे दोन्ही सिनेमे त्याचे दिग्दर्शक मराठी होते, त्यामुळे मी म्हणजे पहिला तर सचिन कुंडलकर त्याचं मराठी सिनेमा बघितला होता आणि तो आवडला होता. आणि मग आणि मराठी मुलं हिंदीत येत आहेत आणि आपण करूया या भावनेने. किंवा समीर विद्वांसचा जो हा मला काहीच प्रॉब्लेम नाही हा चित्रपट आम्ही एकत्र केला, समीर विद्वांस कश्मीर आणि स्पृहा आणि मी असं होतो आम्ही, आणि खूप मजा आली, खूप ब्रिलियंट. मी म्हटलं ना आत्ताची पिढी ब्रिलियंट ब्रिलियंट, आणि त्याच्यावर काम करायला नक्की आवडेल अशी इच्छा होती. आणि समीरचा फोन आला की इथे सगळ्या जणांनी झिम्मा बघितलाय आणि त्यांना तू हवी असे या रोलला. तर मी म्हटलं तेव्हा की बापरे एवढं म्हणजे काय. पण मी जेव्हा वाचलं तेव्हा मला असं वाटलं की ओके एक्स्ट्रॉर्डनरी, लिखाणात तर काही नाही आहे. बरोबर. मग मी समीरला म्हटलं तर मला तूच कर ना, मला तू हवी आहेस इथे. म्हटलं ओके. असे दोन सिनेमे केले गेले, मे बी इतर कोणी असतं तर मी केले. पण हिंदीत असा हिंदीतल्या कलाकारांसोबत कधी असा भेटण्याचा योग किंवा जवळून अनुभवण्याचा योग आला या व्यतिरिक्त, या राणी मुखर्जी किंवा आता या चित्रपटातील कलाकारांव्यतिरिक्त तुमचा? हा म्हणजे ते नाटकाला वगैरे येतात तेव्हा भेटतात, तेव्हा ते म्हणतात की आम्ही खूप फॅन आहोत, खरं खोटं स्वामींना माहिती ते म्हणतात असं. पण असं नाही आला. पण मी राणीबद्दल अगदी अगदी प्रामाणिकपणे आतून आतून सांगेन की ते उगाच नाही आहे राणी मुखर्जी असं माझं. एक सीन होता यामध्ये की ती एकाच वेळी मराठी जी ती म्हणजे माझी मुलगी असते ती भाषा, तो साऊथचा असतो ती भाषा आणि हिंदी एकाच वेळी एकाच पॅरेग्राफमध्ये ती तिन्ही भाषा अस्खलित बोलली. आणि त्याच्यासाठी तिने मेहनत घेतलेली, मी बघतीये ती पाठ करते, ती बोलते. आई ती मला आई म्हणायची त्यावेळेस, ये प्रोनाऊन्सिएशन येई आहे ना, म्हणजे मला खूप खूप गोड वाटलं की ती करू शकली असते की हा मी डबिंग मध्ये करेन. शूट लागेल. बरं, एक रॅपिड फायर आहे छान जाता जाता. सचिन पिळगावकर की अशोक सराफ? असं नाही करायचं बाई, हे तुम्ही वेगळंच विचारता. सचिन पिळगावकर डिरेक्टर म्हणून आणि अशोक सराफ ऍक्टर म्हणून. पंढरीनाथ कांबळे की भूषण कडू? पंढरीनाथ कांबळे. सून सासूला घाबरते की सासू सुनेला? तुमच्या मध्ये? आमच्या दोघींमध्ये? हा नाही, मी घाबरते. श्यामची मम्मी की जाऊबाई जोरात? यार वेगळ्या जॉनरची नाटक एकत्र कशी आवड. जाऊबाई जोरात. व्हॅक्युम क्लिनर की संध्या छाया? परत तेच, व्हॅक्युम क्लिनरचा जॉनर हा मुळातच वेगळा आहे, संध्या छायाचा वेगळा आहे. असं कसं? कलाकार बनून व्हॅक्युम पाहिलं संध्या छाया पाहिलं, अगदीच वेगळा आहे माझं. ते जॉनर वेगळं म्हणजे ते आम्हाला ह्याच्यात चुकीचं ठरवतात. कलाकार बनून हसवायला आवडतं की जज बनून परीक्षण करायला? कलाकार बनून कुठल्याही कॉमेडी मालिक ज्या आपल्या रियालिटी शोज असतात किंवा मालिका असतात त्याच्यात तुम्ही परीक्षण करायला तुमचं केलंय की? तेच म्हटलं म्हणून ते. हा पण आवडतं मला, आवडतं काम करणं. हा निश्चित. आणि आज इतक्या मस्त गप्पा झाल्यात, मला सुरुवातीला असं वाटलेलं या बोलतील की नाही, कारण आम्ही खूप वर्षांनी त्यांनी इंटरव्ह्यूज मी आधी केलेत पण खूप वर्षांनी असं आपण मोठा इंटरव्ह्यू किंवा अशा पद्धतीनं करतोय, त्यामुळे ते किती लक्षात असेल यांच्या इतकं बोलू. हां हां. आणि मी म्हटलेलं त्यांना की तुम्ही माझ्याशी गप्पा मारायला लागाल, तशी लोक लागतात माझ्याशी गप्पा मारायला. मी सुरू झाले की प्रश्न अजूनही आता पुढे आपल्या मुलाखती अशा होतील, पण आत्ताच्या या मुलाखतीत इतकं मस्त मला काही काही गोष्टी कळल्यात ना, आणि काही प्रश्न सहज आले जे याच्यात नव्हते. आपण एक काम करूया, हिला काय काय कळलंय ते आपण एकदम सांग. आता मला सांग तू
तुला माझ्याबद्दल काय कळलं? मी ऍक्ट्रेस म्हणून चांगली आहे की माणूस म्हणून? ऍक्ट्रेस म्हणून चांगली आहे की माणूस म्हणून? तुम्ही जसं म्हणालात ना की माणूस म्हणून चांगला असला पाहिजे, मग ऍक्ट्रेस म्हणून 5% कमी असला तरी चालेल. उत्तमच आहात. ऐकलं नाही? उत्तमच आहात. नाही उत्तमच आहात, पण मला तशा त्या अशाच खूप आवडतात, त्यामुळे आज मला माणूस म्हणून पण मी अनुभवायला मिळाला, कारण जवळून एवढी मुलाखत झाली. कारण एरवी ते माईक असतात, आपण असं असं करतो आणि आपण जातो, पण आज असं असतं ना की प्रोफेशनसोबतच तुम्ही पर्सनल आयुष्यात तुम्ही काय 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 कशा गोष्टी केल्या आहेत, कसं स्ट्रगल केलं आहे, कसा संघर्ष करत पुढे आलात, हे जाणून घेतल्यावर आम्हाला प्रेरणा मिळते आणि मग तिथून ती कॅमेरापर्यंत पोहोचून आपल्या व्ह्युअर्सपर्यंत पोहोचते. ती पोहोचणार आहे आता, आणि इतका सुंदर इंटरव्ह्यू झालेला आहे, आणि असाच प्रवास पुढे चालू राहू दे. आजीबाई जोराचे प्रयोग असे दणक्यात सुरू होऊ दे. तुम्ही नुसते आमचे इंटरव्ह्यू घ्या, तुम्ही कधी नाटक बघायला येऊ नका. नाटक पाहायला नक्की येणार आहे मी, कारण आता निश्चित निश्चित तुम्ही पोहोचणार ना आमचं नाटक. निश्चित निश्चित, आणि तो पाहायला मी येणारच आहे, नाट्यगृहामध्ये येऊन पाहणार आहे. कारण इथे काय आपण बोलू शकत नाही की तुम्ही OTT वर पाहू नका, मोबाईलवर पाहू नका, नाटक हे थिएटरमध्ये जाऊनच पाहायचंय, कारण इथे आपल्याला कलाकार भेटतात. सो इथे तुम्ही आलात लोकमत फिल्म इला इतकी नो फिल्टर शो मध्ये, इतकी छान नो फिल्टर मुलाखत दिलीत, त्यामुळे तुमची खूप खूप आभारी आहे मी. थँक्यू. थँक्यू.